आर्थिक क्षेत्रात महत्वाची भूमिका बजावत असलेल्या पश्चिम विदर्भातील जिजाऊ कमर्शियल क्रेडिट कोऑपरेटिव्ह बँकेच्या पंधरा संचालकांसाठी रविवारी निवडणूक पार पडली सोमवारी झालेल्या मतमोजणीत सहकार पॅनलचे दहा उमेदवार विजयी झाले असून परिवर्तन पॅनलचे पाच संचालक निवडून आले पश्चिम विदर्भातील शेतकरी उद्योजक स्टार्टअप सारख्या लघु उद्योगांना आर्थिक सहाय्य करणारी सर्वसामान्यांची बँक म्हणून जिजाऊ बँक परिचित आहे जिजाऊ बँकेच्या पंधरा संचालकाकरिता निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला होता सहकार व परिवर्तन दोन पॅनलमध्ये अटातटीच्या लढतीमध्ये सहकार पॅनलचे तब्बल दहा उमेदवार विजयी झाले यात अविनाश कोठाळे नितीन डहाके प्राध्यापक अनिल बंट डॉक्टर गौरव विधडे बबनराव आवारे श्रीकांत टेकाडे प्रदीप चौधरी पल्लवी बारबदे बंट सुनील चाफले स्वप्नील वारे यांचा समावेश आहे तर परिवर्तन पॅनलचे अनिल टाले अरविंद गावंडे प्रशांत गावंडे राजेंद्र आढाऊ वैशाली विजय विजयी झाले तीनही पक्षांनी ही निवडणूक यंदा प्रतिष्ठेची केली आहे यामध्ये स्थानिक राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा सुद्धा समावेश होता यावेळी माजी नगरसेवक सुरेखा लुंगारे व भाजप नेत्या किरणताई महल्ले यांचा समावेश होता मात्र या झालेल्या अर्थातटीच्या लढतीमध्ये किरणताई महल्ले व सुरेखा लुंगारे यांचा पराभव झालाय ब्युरो रिपोर्ट बातमीपत्र